SP साहेबांसाठी मी त्यांना सांगितलं होतं, कालच सांगितलं होतं की काही असलं तर मला बोलवा, मी दोन्ही समाजाला किंवा एका समाजाला, समाज असा मी मानत नाही आहे, पण एकंदरीतच सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळे चांगल्या वातावरणात राहण्याच्या दृष्टिकोनातून माझा काय उपयोग होत असला तर करून घ्या. आदल्या दिवशी आपल्याकडे कळतं की अशा अशा प्रकारचा स्टेटस आहे, गुन्हा नोंद होत लवकर नाही आहे. आदल्या दिवशी कळतं की स्टेटस ठेवलेला आहे, गुन्हा नोंद होत नाही. त्या दिवशी रात्री ठरतं कोल्हापूर बंदची हाक आहे. सामाजिक सरोकार आखण्यासाठी आपल्यासारखे तुम्हाला घेऊन किंवा इतर सामाजिक संघटनेच्या लोकांना घेऊन प्रयत्न करायला पाहिजे होते, पण तसे प्रयत्न आजपर्यंत झालेले दिसत नाही आहे. त्याच्या पाठीमागची कारणं काय वाटतात? कारण कोल्हापुरात यापूर्वी असं कधी घडलेलं नाही. पर कालची जी घटना घडली आहे ती तर मला तर आठवत नाही कधी असं झालं आहे. तरी पण माझं बोलणं झालं होतं जिल्हाधिकारी साहेबांसाठी बरोबर आणि SP साहेबांसाठी, मी त्यांना सांगितलं होतं, कालच सांगितलं होतं की काही असलं तर मला बोलवा, मी दोन्ही समाजाला किंवा एका समाजाला, समाज असा मी मानत नाही आहे, पण एकंदरीतच सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळे चांगल्या वातावरणात राहण्याच्या दृष्टिकोनातून माझा काय उपयोग होत असला तर करून घ्या. असं आपण सुचवलं असताना आपल्याला इन्व्हाइट केलं ना? त्यांना कदाचित आवश्यकता वाटली, त्यांनी सोडवले ना, कालच प्रश्न सोडवले ना. मात्र 3 तास हे सगळं दंगल जयंती 3 ते 3:30 तास सुरू होती. आपण देखील म्हणताय की मी त्यांना पूर्वसूचना दिली होती, माझी पूर्वसूचना नव्हती दिली. हे चालू असताना किंवा जरासे कमी झाले असताना दुपारचा वेळ होता मला वाटतं. की आम्ही बंद जो आहे तो करणारच आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथली पोलीस यंत्रणा कमी पडली असं वाटतं का? त्यांच्या इंटेलिजन्स एवढं निश्चित आहे, त्यांनी ह्यापुढे सतर्क राहिलं पाहिजे. ह्यापुढे जे झालं ते झालंय, त्याला काही आता झालेला नाही झालं असं म्हणता येत नाही. ह्यापुढे सतर्क राहिलं पाहिजे. आणखीन त्यांची जी एजन्सी असते, CID एजन्सी म्हणा वगैरे, ते जरा जास्त ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. सब कुछ जो हुआ है इसकी टाइमलाइन बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि